हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। क्लास फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वी लर्न 6.6 माय वेजिटेबल्स, देन 6.7 रेनबो एंड द कलर्स, पेज नंबर 55-56। लुक एट इन योर टेक्स्ट बुक पेज नंबर 55। इथे बघा 6.6 माय वेजिटेबल्स। आता माय म्हणजे माझा, माझी, माझे, आणि वेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला। आता इथे बघा भाजीपाल्यांची नावं सुद्धा आलेली आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला वर्णन करून दाखवलेलं आहे। हॅलो माय फ्रेंड्स, आता इथे काय म्हणत आहे, हॅलो माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांनो, आय एम लिटल कुक, हु आर यू, मी एक आहे छोटासा स्वयंपाकी आहे। आय एम पम्पकिन, आता पम्पकिन मीन्स काय म्हटलं, इथे बघा इकडे लुक एट ब्लॅक बोर्ड, पम्पकिन मीन्स पोळं, काय लिहिलं आहे मी इथे, पम्पकिन मीन्स पोळं। आय एम पम्पकिन, आय एम अ फॅट, मी कसं आहे, लठ्ठ आहे, मी पम्पकिन आहे आणि मी लठ्ठ आहे। आय एम कॅबेज, कॅबेज म्हणजे पत्ता कोबी, इथे बघा मी लिहून दिलं आहे तुम्हाला, कॅबेज मीन्स पत्ता कोबी। आय हॅव लॉट्स ऑफ क्लोथ्स ऑन माय बॉडी, आता तुम्ही पत्ता कोबीचं फूल बघितलं असेल, त्याच्यावर असे वेगवेगळे पदर असतात, बघा एक आपण असं काढला, दोन तीन ते असे वरचे वरचे निघत असतात, तर इथे काय म्हटलं आहे, आय हॅव लॉट्स ऑफ क्लोथ्स ऑन माय बॉडी, माझ्या शरीरावर भरपूर असे कपडे असतात। त्यानंतर इथे बघा कोवळ्याचं बघितलं आपण, पम्पकिन मीन्स इथे कोवळा आहे, त्यानंतर कॅबेज मीन्स पत्ता गोबी। आता इथे बघा आय एम पोटॅटो, पोटॅटो मीन्स बटाटा, आता बटाटा काय म्हणतो बघा, आय एम युअर फेवरेट वर्ड, मी तुमचा एकमेव असा आवडता आहे, फेवरेट म्हणजे आवडते। आय एम कुकुंबर, कुकुंबर म्हणजे काकडी, बघा इकडे दिसते तुम्हाला कुकुंबर मीन्स काय होते, काकडी। आय एम कुकुंबर, आय एम स्लिम अँड टॉल, स्लिम म्हणजे सळपातळ, मी कशी आहे, सळपातळ आहे, बघा इथं काकडीकडे तुम्ही लक्ष द्या, काकडी अशी तुम्हाला सळपातळ दिसत आहे आणि टॉल, टॉल मीन्स उंच, अशी लांब दिसत आहे आणि स्लिम दिसत आहे, तर आय एम कुकुंबर, आय एम स्लिम अँड टॉल, मी कशी आहे, सळपातळ आहे आणि उंच आहे। आय एम चिली, आता लुक ॲट, हे बघा इथे तुम्हाला चिली दिसत आहे, चिली मीन्स काय होते, मिरची, आता हे काय म्हणते बघा, आय एम चिली, आय एम हॉट अँड स्पायसी, मी कशी आहे, तिखट आहे, तुम्ही मिरचीची भाजी वगैरे खाता, मिरची खाल्ली तर तुम्हाला तिखट वाटते, तर हॉट अँड स्पायसी म्हणजे मसालेदार, तिखट अशी मी आहे। त्यानंतर इकडे बघा, आय एम टोमॅटो, टोमॅटो मीन्स टमाटर, लक्ष द्या इकडे, दिसलं तुम्हाला लुक ॲट पिक्चर, टोमॅटो। आय एम रेड अँड ज्युसी, आता मी कसं आहे, रेड आहे, रेड कलरचं आहे आणि ज्युसी म्हणजे रसदार, आपण टमाटर जर कापलं, पावशिनी वगैरे कापलं तर तुम्हाला बघा त्यातून रस निघताना दिसतो, तर हा टोमॅटो काय म्हणत आहे, आय एम टोमॅटो, आय एम रेड अँड ज्युसी, मी कसं आहे, लाल आहे आणि रसाळ असा आहे। आय एम स्पिनॅच, स्पिनॅच म्हणजे बघा इकडे पालक, तुम्हाला दिसत आहे इथे हे पालक आहे, याला काय म्हणतात, स्पिनॅच। आय एम ग्रीन अँड लिफी, मी कशी आहे, तर हिरव्या रंगाची आहे आणि लिफी म्हणजे मला, तुम्ही बघा इथे पानं दिसतात, पालक जेव्हा आपण आणतो बाजारातून वगैरे तर तुम्हाला पालकीमध्ये हे पानं पानं दिसतात, तर अशा प्रकारे ही पालक सांगत आहे की मी कशी आहे, हिरव्या रंगाची आहे आणि पानाळ अशी आहे। आय एम ओनियन, ओनियन मीन्स कांदा, बघा इकडे तुम्हाला ओनियन दिसत आहे, ओनियन मीन्स काय होते, कांदा। आय एम ओनियन, यू विल क्राय इफ यू कट मी, जेव्हा तुम्ही मला कापता, कट मीन्स काय होते, कापणे, जेव्हा तुम्ही मला कापता तेव्हा तुम्ही काय करता, क्राय, क्राय मीन्स रडते, आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, येतात की नाही, तर हा कांदा काय म्हणतो, आय एम ओनियन, यू आर क्राय इफ यू कट मी, जेव्हा तुम्ही मला कापता तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये काय येत असते, अश्रू येत असते। तर अशा प्रकारे तुम्हाला पेज नंबर 55 काय दिलेले आहे, तर भाजीपाल्यांची नावं दिलेली आहे, पम्पकिन आहे, कॅबेज आहे, पोटॅटो, टमाटर, ओनियन, चिली, स्पिनॅच, तर यांच्याविषयी तुम्हाला माहितीसुद्धा सांगितलेली आहे, त्यानंतर ही कोपिम कोकुंबर, अशा प्रकारे तुम्हाला यांच्याविषयी माहिती दिली आहे। त्यानंतर पेज नंबर 56 बघा, रेनबो, आता हा रेनबो बघा, रेनबो म्हणजे काय होते, इंद्रधनुष्य, काय होते, रेनबो मीन्स इंद्रधनुष्य। आता ह्या रेनबोमध्ये जे 7 कलर असतात, हाऊ मेनी कलर्स, देर आर 7 कलर्स इन द रेनबो, रेनबोमध्ये 7 कलर्स असतात। आता इथे बघा, लिसन सिंग ॲट ॲक्ट, ही पोएम दिली आहे छोटीशी, ह्या पोएममध्ये रेनबोमध्ये असणारे 7 कलर्स, त्याच्यावर तुम्हाला ही कविता सांगितलेली आहे, बघा
red, orange, yellow, green, blue, indigo and violet makes a rainbow. Rainbow कसा तयार झालेला आहे? Make means तयार करणे. आता ह्या रेनबो मध्ये कलर्स किती म्हटलं मी? How many colors? There are 7 colors. There are 7 colors. मग आता 7 colors कोणते आहे? तर बघा, red, orange, yellow, green, blue, indigo and violet. अशा 7 colors मिळून आपलं काय तयार झालेलं आहे? रेनबो तयार झालेला आहे. लेट्स सिंग अगेन. पुन्हा आपल्याला तेच कलर रिपीट करायचे आहे. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट मेक्स अ रेनबो. अशा प्रकारे रेनबो तयार झालेला आहे. रेनबो कसा तयार झालेला आहे? तर 7 कलर्स मिळून. आणि 7 कलर्स कोणते आहे? तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. अशा 7 कलर मिळून काय तयार झालेलं आहे? मेक्स अ रेनबो. रेनबो तयार झालेला आहे. लुक एट पिक्चर. आता इथे बघा, तुम्हाला स्टार दिलेले आहे वेगवेगळ्या कलरचे. रेड दिसते तुम्हाला, ब्राऊन, येलो, ग्रीन, ब्ल्यू, ग्रे, व्हायलेट. आता तुम्हाला खाली बघा, इथे थिंग्स दिलेले आहे, वस्तू दिलेले आहे. तर त्या कलरच्या तुम्हाला वस्तू शोधून तुम्हाला काय करायचं आहे? मॅच द पेअर, तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. जसं तुम्हाला एक दाखवलेला आहे इथे, हा फ्रॉक येलो कलरचा असल्यामुळे ह्या फ्रॉकची जोडी तुम्ही येलो कलरला लावलेली आहे. ओके, देख इथे व्हायलेट कलर बघा, ही गाडी. तर तुम्हाला व्हायलेट कलर किंवा ब्ल्यू कलरची जोडी तुम्हाला बरोबर ह्या ब्ल्यू कलरला लावावी लागेल. देन हा तुम्हाला ॲपल दिलेला आहे रेड कलरचा, ॲपलची जोडी तुम्हाला बरोबर स्टेर, हा जो रेड कलरचा स्टार आहे ह्या स्टारला तुम्हाला ही जोडी लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला येलो बघा, त्यानंतर ब्राऊन कलर दिसते तुम्हाला. तर अशा प्रकारे पर्पल कलरचं हे काय आहे? ब्रिंजल वांगा आहे, तर तुम्हाला बरोबर पर्पल कलरला जोडी लावायची आहे. पॅरोट ग्रीन असल्यामुळे तुम्हाला ग्रीन कलर स्टारमधला दिसला, ह्या ग्रीन कलरला तुम्हाला जोडी लावायची. अशा प्रकारे तुम्हाला मॅच द पेअर तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर इथे बघा, परत तुम्हाला इथे ट्रायंगल सारखे शेप देऊन तुम्हाला इथे परत कलर्स दाखवलेले आहे. बघा, येलो, ब्ल्यू, रेड, ऑरेंज, ग्रीन, व्हायलेट, ग्रे. आता खाली तुम्हाला स्पेलिंग दिलेली आहे आणि वरती तुम्हाला कलर्स दाखवलेले आहे. तर आता इथे येलो कलर म्हटल्यानंतर आपल्याला पटकन जोडी लावता आली पाहिजे. येलो मीन्स पिवळा, तर तुम्हाला येलोची जोडी तुम्हाला कुठे लावावं लागेल? येलो कलरला लावावं लागेल. ओके, देन ग्रे कलर. आता हा ग्रे कलर बघा, इकडे स्पेलिंग जी आर ई वाय, ग्रे. ग्रेची जोडी तुम्हाला बरोबर ग्रेला लावायची आहे. नंतर रेड, आर ई डी रेड, रेड मीन्स लाल. आता लाल कलरचं बघा, इथे दिसते तुम्हाला ट्रायंगल, तर बरोबर ह्या रेड कलरला तुम्हाला रेडची स्पेलिंग लावायची आहे. त्यानंतर ऑरेंज, ऑरेंजची जोडी ऑरेंजला, हा बघा ऑरेंज कलर. ग्रीन, ग्रीन कलर दिसत आहे, ग्रीनची जोडी ग्रीन कलरला. व्हायलेट, व्हायलेटची जोडी इकडे बघा, व्हायलेट कलर. अशा प्रकारे तुम्हाला ह्यासुद्धा जोड्या तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन्स केलेले आहे. बघा, व्हॉट कलर इज द पॅरोट. आता तुम्हाला विचारला आहे की पॅरोट कोणत्या रंगाचा असतो, तर तुम्हाला इथे आन्सर तयार करून दाखवलेलं आहे. बघा, द पॅरोट इज ग्रीन. पॅरोट कोणत्या कलरचा असतो? ग्रीन कलरचा असतो. अशा प्रकारे तुम्हाला जसं इथे सन दिलेला आहे, आता हा सन कोणत्या कलरचा आहे सांगा मला? येलो. कोणत्या कलरचा असो आहे? येलो. त्यानंतर हे रोज, गुलाबाचं फुल, आपण इथे रेड कलर पण घेऊ शकतो, पिंक कलर पण घेऊ शकतो. ओके, ज्या कलरचं तुम्हाला वाटत असेल रोज आहे गुलाबाचं फुल, त्या कलरचं आपण इथे घेऊ शकतो. हा बलून, बलून कोणत्या कलरचा दाखवलेला आहे? इथे ब्ल्यू कलरचा दाखवलेला आहे. तर बघा, पेज न इथे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर मी 4 क्वेश्चन, हे जे तुम्हाला क्वेश्चन विचारले आहे या चित्रावरून, तुम्हाला 4 क्वेश्चन इथे लिहून दाखवलेले, त्याचे आन्सरसुद्धा तुम्हाला इथे मी लिहून दिलेले आहे. त्याच्यानंतर हे जे हार्डवर्ड्स आहेत तुझं तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये लिहून घ्यायचे आहे, आणि पूर्ण हे हार्डवर्ड्स आणि हे क्वेश्चन आन्सर तुम्हाला लर्न करून तुमच्या कॉपीमध्ये लिहून ठेवायचे आहे. आणि तुमचा जो ग्रुप आहे, फर्स्ट नंबरचा ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचा. ओके,